मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेलगतच्या परिसरातून होते शेकडो टन लाकूड तस्करी वन अधिकाऱ्यांचे वन परिक्षेत्र कार्यालय सिहोरा हरदोली आणि वपेरा क्षेत्र अंतर्गत असलेल्या परिसरातील जंगल शिवारात पळीत उपजाऊ जमिनीवरील झाडाची खुले आंबेकायदा लाकूड तस्कराकडून कत्तल सुरू आहे ठेकेदाराकडून दररोज होणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीमुळे पर्यावरण धोक्यात येतोय होऊ लागल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे या गंभीर बाबीकडे वन विभागाचे हेतू पुरस्कार दुर्लक्ष होत असून विभागीय अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादानेच लाकूड तस्करांबरोबर असलेल्या संबंधामुळे दररोज शेकडो टन लाकडांची तस्करी होत असल्याचे सर्रास दिसून येत आहे कत्तली केले जात असलेल्या झाडांमध्ये प्रामुख्याने सागवान खमार खैर बाभूळ नीम आंबा आवळा मोह चिंच हिरडा बेहेडा आजन आदी मौल्यवान वृक्षांचा समावेश आहे सध्या ही झाडे परिसरातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत झाडे तोडण्यासाठी कायदे कडक आहेत मात्र आर्थिक लाभापोटी अधिकारी व लाकूड ठेकेदार या कायद्यांना धाब्यावर बसून परिसरातील वेगवेगळ्या भागांमध्ये बेसुमार अवैध वृक्षतोड करत असल्याचे दिसून येत आहे ग्रामीण भागातून दररोज वीस ते पंचवीस ते जवळपास ट्रॅक्टर ट्रक पिकअप तसेच इतर वाहनाने जिल्ह्यात खुले आम पाठवले जात आहेत थातूर मातूर कार्यवाही वगळता वन विभागाकडून थेट धडक कारवाई दिसून येत नाही क्षेत्र कार्यालय हे बफेरा व हरदोली येथे असून क्वचितच्या परिसरात फिरताना आढळून येतात त्यामुळे लाकूड चोराच्या धंदा तेजीत असल्याचे दिसून येत आहे बफेरा व सिहोरा परिसरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावर वन विभागाची कधीच गस्त नसते त्यामुळे शेकडो टन लाकडाची अवैध मार्गावर खुल्लेआम रात्री ठेकेदाराकडून सर्रास वाहतूक करण्यात येत आहे ही, ही बाब चिंताजनक असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे याकडे वन वर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन बेकायदा होणारी वृक्ष कद्दल थांबवण्याची मागणी परिसरातील जनतेकडून करण्यात येत आहे लोकराज्य नियोजकरिता धीरज गजबी ए सिहोरा परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा